7 नोव्हेंबर 2017 रोजी प्रक्षेपित झालेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये जिजाबाई शंभूराजेंना युद्धनीतीच्या काही युक्त्या समजवतात. शिवाजी महाराज आपल्या डोळ्या देखत नसल्यानं त्यांच्या पत्नींना सुद्धा चिंता लागून राहिलेली असते, पण जिजाबाई त्या सर्वांना धीर देतात. पुरंदरवर सतत तोफांचा मारा होत असल्यानं शिवाजी महाराज चिंतित असतात. मिर्झा राजे जयसिंग यांनी सांगितल्याप्रमाणे ते भेटायला देखील जातात. शिवाजी महाराज आदरानं आणि नम्रपणे त्यांच्यातील गुणांची जाणीव करून देतात. मात्र मिर्झा राजे जयसिंगना त्यांचं बोलणं फारसं पटत नाही. शिवाजी महाराज मिर्झा राजेंना औरंगजेबनं शाहिस्ते खानला दख्खनची मोहीम फत्ते करण्यापूर्वी लिहिलेलं पत्र देखील वाचून दाखवतात. या पत्रामध्ये मिर्झा राजे जयसिंग आणि मुलाविषयी फारसं चांगलं म्हटलेलं नसतं, त्यामुळे त्यांना देखील हे ऐकून आश्चर्य वाटतं. शेवटी तहाची बोलणी सुरू होते. मिर्झा राजे शिवरायांकडे 35 किल्ल्यांची मागणी करतात. तेव्हा शिवाजी महाराज त्यांना उत्तरतात, जर गड किल्ले मी तुम्हाला दिले तर माझ्याकडे काहीच शिल्लक राहणार नाही. मात्र शिवराय मिर्झाजींना विजापूरचा मुद्दा पुढे करून तुम्हाला सहकार्य करणार असल्याचं बोलतात. पण मिर्झा राजे पुरंदर किल्ला मिळवण्यासाठी अडून बसलेले असतात. दिलेर खान जेव्हा छावणीत येतो त्यावेळी तो शिवाजी महाराजांकडे 23 किल्ल्यांसह शंभूराजे आमच्याकडे असतील अशी मागणी करतो. मिर्झा राजे जयसिंग शिवरायांना आश्वस्त करतात की मी जिवंत असेपर्यंत शंभूराजेंची देखभाल स्वतः करेन. या विधानामुळे शिवाजी महाराजांना आपण चक्रव्यूहात सापडल्याची जाणीव होते. शिवाजी महाराज मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांच्यात तहाची बोलणी तर झाली, आता ही कोंडी कशी फोडायची असा यक्ष प्रश्न शिवरायांसमोर आहे. काय असेल त्यांचं पाऊल हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ही मालिका नक्की पहा, सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता झी मराठी चॅनलवर. मराठी मालिकांच्या अपडेटसाठी फॉलो करा फक्त मराठी शोबज.